मला कल्पना आहे की आपण सर्वजण शौनक अभिषेकी यांची बातमी यांची मैफिल ऐकत होतात, परंतु ह्या क्षणाला ती मैफिल थांबवून ही बातमी घेणं मला गरजेचं वाटलं. याचं कारण, भारतानं जेव्हा 21व्या शतकात प्रवेश केला तेव्हा अब्दुल पकीर जैनलाबुद्दीन अर्थात APJ अब्दुल कलाम नावाच्या एका द्रष्ट्या शास्त्रज्ञानं भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रामेश्वरासारख्या एका छोट्याशा गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतलेल्या कलामांनी पुढे अवघ्या भारताला अण्वस्त्र जगात शक्तिशाली बनवलं. हजारो शाळांमधून शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणारी व्याख्यानं दिली. एकेकाळी रामेश्वरच्या गल्ली बोळात चरितार्थासाठी वर्तमानपत्र विकणारा हा मुलगा पुढे भारतरत्न बनला. त्यांची कथा एका स्वप्नासारखी प्रेरणादायी ठरली. अध्ययन, संशोधन आणि मार्गदर्शन ही त्यांनी आपल्या आयुष्यभराची त्रिसूत्री मानली. त्यांचं या देशावरचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला, स्वप्न जगायला आणि त्यासाठी झटायला शिकवलं. विंग्ज ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी याची जणू भगवद्गीताच ठरली. आपल्या तामिळ भाषेचा सार्थ अभिमान असणाऱ्या या प्रखर राष्ट्रभक्तानं पुढे अनेक परदेशी विद्यापीठांनी मानद पदव्या प्रदान करण्यात धन्यता मानली. पण त्यांच्या साध्या राहणीत आणि उच्च विचारसरणीत तसूभरही फरक पडला नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि देशाप्रती ते झटत राहिले. लोकशाहीवर, विज्ञानावर, आधुनिकतेवर आणि अण्वस्त्र शक्तीवर गाढ विश्वास असणारे अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थानं आधुनिक काळातले विज्ञान ऋषी होते. तुम ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे ज्यांच्या व्यक्तिमत्वात सातत्यानं जाणवत होतं तोच हा माणूस. हा देश जेव्हा कधी भविष्यात सुपर पॉवर बनेल तेव्हा त्याचा पाया APJ अब्दुल कलामांनी रचला होता हे वर्तमानाला आणि भविष्याला कधीही विसरून चालणार नाही. भारताचे 11वे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं दुःखद निधन झालं आहे. आधुनिक काळातला एक विज्ञान ऋषी आज या देशानं गमावला. इस्रोमध्ये काम करताना भारताचा पहिला उपग्रह स्वबळावर सोडणाऱ्या मोहिमेचे ते संचालक होते. 1980ला पहिला उपग्रह रोहिणी अवकाशात यशस्वीरित्या धाडला. इस्रोच्या भरोशाच्या PSLV या प्रक्षेपकाच्या जरणघरणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे ते प्रमुख होते. या कार्यक्रमाअंतर्गत पृथ्वी, अग्नि अशा विविध पल्ल्यांपर्यंत मारा करणारी अनेक क्षेपणास्त्र भारतानं विकसित केली. पोखरण 2 या यशस्वी अणुचाचणी मोहिमेचे ते प्रमुख समन्वयक होते. भारतीय संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDOचे ते प्रमुख होते. पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी या देशाला आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे आणि अण्वस्त्र संपन्नतेकडे नेण्यासाठी अत्यंत मोलाचं असं योगदान दिलं. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि त्याचबरोबर भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी APJ अब्दुल कलाम यांचा सन्मान करण्यात आला. त्याच APJ अब्दुल कलाम यांचं आज शिलाँग इथे निधन झालं. आपल्या चरितार्थासाठी रामेश्वरच्या गल्ली बोळात एकेकाळी वर्तमानपत्र विकणारा हा मुलगा पुढे अवघ्या भारताचं भूषण ठरला, भारतरत्न ठरला. इतकंच नव्हे तर संपूर्ण भारताला अण्वस्त्र सिद्ध, अणुसंपन्न बनवण्यात त्यांचा अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा वाटा होता. आपल्या हजारो व्याख्यानातून त्यांनी लाखो भारतीय मुलांना स्वप्न पाहण्यासाठी, स्वप्न जगण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्या स्वप्नांवर अविरत भक्ती करण्यासाठी प्रेम करायला शिकवलं. या देशावर कडवट निष्ठा असणारा असा एक सच्चा राष्ट्रभक्त आज आपल्यातनं निघून गेला. अब्दुल कलाम यांचं निधन
या देशासाठी या विज्ञानासाठी प्रचंड मोठं हानी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.